इथे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आमचे क्लेरिकल स्टाफ आहेत, सगळे वेगळे आयटी वाले सगळेच आहेत, आमचे आय एम औषधी वगैरे वॉर्ड बॉय सगळे आलेले आहेत. हे सगळेजण एका टीम बरोबर काम करत असतात, म्हणजे एक सांघिक प्रयत्न असतो इथे काम करताना. कोणी इंडिपेंडेंटली काही पेशंट केअर करू शकत नाही. वी आर ऑल टीम आणि वेगवेगळ्या टीम्समध्ये आम्ही काम करतो. तसं तुमची एक मोठी टीम आहे आणि या एवढ्या मोठ्या टीम बरोबर काम करत असताना भरपूर असं आतल्यात काही काही कुरबुरी असतात, ह्याचं चांगलं झालं त्याचं किंवा त्याला अप्रिसिएशन मिळालं असं काही असू शकतं म्हणजे. तर हे सगळं सुद्धा तुमचा कार्यक्रम आहे ह्युमरस, त्याच्यावर याचा परिणाम पण नाही झाला पाहिजे. तो कार्यक्रम तितकाच छान समरसतेने लोकांनी एन्जॉय केला पाहिजे. म्हणून या लोकांची हे ह्युमर टिकवून ठेवणं किंवा तुमच्या सेटवरचं ह्युमर टिकवून ठेवणं कसं साध्य करतं. महत्वाची गोष्ट मला वाटतं ना टीम आणि याच्यात एकमेकांना अप्रिशिएट करणं की आपल्या सहकाऱ्यांना मला तुझं काम आवडलं, तू खूप छान केलंस आज असं सांगितल्यानं त्यांना खूप बरं वाटतं. सचिन जेव्हा परफॉर्मन्स संपल्यावर सांगतो ना की अरे मस्त झाला, तर ते आतूर असतात ऐकण्यासाठी की आज आज सांगितलं म्हणजे माझं खरंच चांगलं काम झालं. त्यांना कुणी आणि आमचे सगळेच कलाकार एकमेकांना अप्रिशिएट करत असतात की प्रत्येक स्किल झाल्यावर सगळे एकमेकांना येऊन मिठी मारतात. कालच मी यांना फोन केला आपल्या प्रभाकर मोरेंना, काल त्यांचा ते भिकारी त्यांना जो केला अमेझिंग, मी आज फोन केला त्याला की यार तुझं कमाल झालं. म्हणजे मीही प्रभाकर मोरेला फोन करून सांगतो, प्रभाकर मोरे येऊन मला सांगतो की या लेवलला आम्ही काम करतो. अप्रिसिएशन खूप गरजेचं असं मला वाटतं. एखाद्याने चांगलं काम केल्यानंतर त्याच्या पाठीवर, आम्ही स्किट झाल्यानंतर जगात काही असो सरांचे दोन शब्द ऐकायला, समीर लव यू असं म्हणतात ते आतूर, त्यांची एक स्टाईल आहे म्हणण्याची, हे ऐकण्यासाठी आमचे कान आतूर झालेले असतात. बाकी कोणी किती प्रसादने कौतुक करो, सईने कौतुक करो, पण जेव्हा जेव्हा सर म्हणतात समीर अप्रतिम झालं तेव्हा असं सगळं भरून पावतं, येस असं होतं. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि एकमेकांना सुद्धा अप्रिशिएट करत राहिलो ना आपण तर त्याचा एक आनंद मिळत राहतो. म्हणजे सहकाऱ्यांनी एकमेकांना अप्रिशिएट करणं, छोट्या छोट्या गोष्टी किंवा चुका कशा सांगायच्या याची पण पद्धत शिकणं. चुका तुम्ही रूडली सांगितल्या तर लोकांना राग येऊ शकतो, तुम्ही जर समजून सांगितलं एकमेकांना, चुकणाऱ्यांना सांभाळून घेणं, या सगळ्या गोष्टी झाल्या ना तर टीममध्ये बऱ्यापैकी एक चांगलं स्पिरिट राहू शकतो.